हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आता सेमिस्टर यांच्या सगळ्यांच्या सहाव्या सेमिस्टरच्या एक्झामिनेशन संपलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता पुढे एम सी आर असेल किंवा आय सी आर असेल किंवा बी एच यू असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील ऍग्रीकल्चर रिलेव्हंट या सगळ्या परीक्षांची तयारी मात्र आता सगळ्या लोकांना करायची आहे कारण रावेमध्ये किंवा फायनल इयरला असताना आपल्याला तेवढा वेळ प्रॉपर पद्धतीने मिळतो त्याचा ऑप्टिमम युटिलायझेशन करत असताना नेमकं ऍग्रीकल्चर कशा पद्धतीने शिकायचंय तर त्या बाबतीत भरपूर इन्क्वायरीज होत्या की सर एम सी आर टू पॉईंट ओ जी बॅच आहे ही नेमकी कधी लाँच होणार आहे कशा पद्धतीनं असणार आहे फीस किती असणार आहे याबाबतीत बऱ्याच लोकांच्या इन्क्वायरी होत्या त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे या एमसीआर आर या बॅचचा पूर्ण बॅचेस कशा असणार आहेत व्हॅलिडिटी कशी असणार आहे फीस काय या बाबतीतला माहिती सांगणारा हा कंप्लीट व्हिडिओ असणार आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदा तर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप कुँँ खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लॉन्च करतोय एम सीआर कॉम्प्रिहेॉर एमसीआर पीजीसीटी दोन हजार चोवीस टू पॉईंट ओ आता ही बॅच लॉन्च करत असताना नवीन बॅच लॉन्च करत असताना ही आपण लॉन्च करतोय पंचवीस जुलै दोन हजार पासून त्या दिवशीपासून तुमचे डेमो लेक्चर्स जे आहेत किंवा डेमो व्हिडिओज जे आहेत हे तुमचे युट्यूबवरती सारथी एग्रीकॉस या युट्यूबवरतीच तुमचे हे डेमो लेक्चर्स चालू होतील मग सर नेमक्या बॅचेसच्या फीचर्स कशा आहेत कशा पद्धतीने आहेत काय काय आम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ती ही बॅच नेमकी महत्वाची आमच्यासाठी काय आहे या बॅचचं नाव देत असताना एक नाव दिलेलं होतं मी ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच ही याच्यासाठी की या सांगण्याचं तात्पर्य असं की ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट ज्यावेळेस मी बऱ्याच वर्षांपासून पाहतोय तर अग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स काय करतो आपण की ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कम्प्लिट झालं त्यावेळेस आपण ठरवतो की मी एमसीआरची एक्झाम द्यायची अभ्यास चालू करूयात मला आय सी आरची एक्झाम द्यायची अभ्यास चालू करूयात मला बँकिंगची एक्झाम द्यायची मला, मला अभ्यास चालू करू द्यात किंवा मला एग्री एम पी एसीची एक्झाम द्यायची मला अभ्यास चालू करू द्यात कृषी सेवक आहे कृषी सहाय्यक आहे याचा अभ्यास मला करू देत पशुधन पर्यवेक्षक सारख्या परीक्षा आल्या असतील त्याचा अभ्यास वेगळा मला करू द्यात पण या सगळ्याच असलेल्या परीक्षांचा कॉमनली जर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असताना थर्ड इयरला असताना सेकंड इयरला असताना जर आपण अभ्यास केला तर या गोष्टींचा टली फायदा आपल्याला आफ्टर ग्रॅज्युएशन हा होणार आहे मग सर नेमक्या परीक्षा कोणत्या कोणत्या म्हणायचं तात्पर्य असं आहे की सर प्रिपेअर करत असताना कधीही सिलेबसला जर प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर केलं याचा आपल्याला बेनिफिट लाँग टर्म आणि मल्टिपल एक्झामिनेशनसाठी होऊ शकतो मग जसं उदाहरणार्थ एम सी आर आय आय सी आर आय बी एच यू आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर अदर स्टेटच्या काही युनिव्हर्सिटीज आहेत जसं आपण पाहिलं केरळ अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तामिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे त्याच्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यासोबत सोडत युपीएससी मध्ये बरेच विद्यार्थी ह्या मागच्या बॅचला आपल्या युपीएससी ऑप्शनलसाठी सुद्धा एम सी आरच्या बॅचेसला त्यांनी जॉईन केलेलं का आहे कारण काय की या आरच्या बॅचमध्ये पूर्ण झिरो टू हिरो कारण की मला काहीच येत नाही अॅग्रिकल्चरमधलं पासून ते मला सर जबरदस्त अॅग्रिकल्चर जमायला लागलंय ले, या लेवलपर्यंत नेऊन ठेवणारी ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे सो so, टिपिकली रबर बोर्ड असेल टी बोर्ड असेल कॉफी बोर्ड असेल त्याच्यानंतर यूपीएससीचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल एमपीएससीचा सुद्धा ऍग्रीकल्चर आता ऑप्शनल सब्जेक्ट असेल याच्यासोबत एमपीएससी ऍग्री आहे फॉरेस्ट एमपीएससी आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे नाबार्ड आहे इफ्को आहे क्रिफको आहे याच्यासारख्या मल्टिपल परीक्षांना कॉमनली प्रिपेअर करता येतं तेही पासून ते ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे झिरो टू कम्प्लीट हिरो अशा पद्धतीनं या सगळ्याच परीक्षांसाठी आपण जर डिटेल ॲग्रिकल्चर शिकून घेतलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म होणार आहे म्हणजे काय प्रिपरेशन करत असताना एका कोणत्याही परीक्षेला टार्गेट केल्यापेक्षा सिलेबसला जर टार्गेट केलं तर मल्टिपल परीक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येतील म्हणून या बॅचचं नाव जे आहे ते कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे पण एक परीक्षा कुठली तरी टार्गेट असावी म्हणून आपण त्या बॅचेसला सुद्धा एम सी आर पी जी सी टी या पद्धतीने आपण तिला नाव देतो आहे सर वॉट अबाउट द लेक्चर्स ल लेक्चर्स कशा पद्धतीने होतील किंवा कशा पद्धतीचे लेक्चर्स आपले डेली असतील तर सगळ्यात पहिल्यांदा जसं एम सी आरला फिफ्थ डीन कमिटीनुसार जो, जो सिलेबस दिला गेलेला आहे ऐंशी टक्के सिलेबस आणि वीस टक्के सिलेबस ऐंशी टक्के वेचे वेटेज म्हणजे कसं उदाहरणार्थ एखादा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर त्याला ऐंशी टक्के सिलेबस हा ॲग्रिकल्चरचा असेल वीस टक्के सिलेबस हा बाकीच्या स्ट्रीमचा असेल तर तुम्हाला शिकवत असताना सुमारे साडे चारशे प्लस लेक्चर मागच्या बॅचेसचे जर लेक्चर तुम्ही पाल म्हणजे दोन हजार तेवीसच्या बॅचचे जर लेक्चर पाल एम सी पीजीसीटी दोन हजार तेवीस या बॅचेसचे जवळपास चारशे पंच्याहत्तर प्लस लेक्चर जे आहेत हे झालेले आहेत सो so, फिफ्टीन कमिटीनुसार प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो तेवढ्या डिटेलमध्ये या ठिकाणी शिकवल्या जाणार आहे आणि एक्सपर्ट फॅकल्टी करूनच म्हणजे चांगल्या लोकांकडून त्या लेवलच्या लोकांकडूनच आपण त्या सगळे सब्जेक्ट शिकणार आहोत जसं मेजर आणि मायनर हे सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये कवर होतील ऐंशी टक्के प्लस वीस टक्के सिलेबस असा दोन्ही पद्धतीने सिलेबस कव्हर होईल विथ इन्क्लुडिंग नोट्स बरोबर एका विथ इन्क्लुडिंग नोट्स लक्षात घ्या सर लेक्चर कशा पद्धतीने असतील लाइव असतील की रेकॉर्डेड असतील तर लेक्चर लाइव पण होतील आणि रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल राहतील सुरुवातीला तुम्हाला एक लेक्चर असेल नंतर मग मल्टिपल म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग एक लेक्चर आणि लेट इवनिंग एक लेक्चर म्हणजे दिवसभरातला तुमचा कालावधी जो हो आहे तो तुम्ही तुमच्या कामांसाठी युटिलाईज करू शकता सो अर्ली इन द मॉर्निंग एक लेक्चर आणि लेट इवनिंग एक लेक्चर हे नंतर एक महिन्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचे असे लेक्चर्स चालू होतील सो डेली तुमचे लेक्चर्स होतील डेली म्हणजे रेग्युलर कारण विचार करा चारशे पंच्याहत्तर प्लस लेक्चर जर मागच्या बॅचला झाले असतील मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीने एवढे नंबर ऑफ लेक्चर्स हे कंडक्ट केल्या गे जा, जात असतील सो so, टिपिकली साडेचारशे ते पावणे पाचशे प्लस लेक्चर यावर्षी सुद्धा कंडक्ट केल्या जातील कि यावर्षीचं टार्गेट जे ते पाचशे लेक्चरचं असणार आहे आपलं पण लेक्चर मग असेच नाही बरोबर आहे का असं नाही की पंधरा वीस मिनिटाचं लेक्चर आहे नाही एक तासाचं कंप्लीट लेक्चर त्याच्यामध्ये टिपिकली सगळे डाऊट त्याच्यामध्ये कंप्लीट टीचिंग या पद्धतीने डेली बेसिसवर शिकवलं जातं सर नेमकं हे लेक्चर होत असताना डेली लेक्चर होतील की अल्टरनेटिव्ह होतील नाही डेली लेक्चर होतील सो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या सगळ्यात दिवशी लेक्चर्स होतील संडेला मात्र टेस्ट आणि अनालिसिस किंवा टेस्ट सिरीज या पद्धतीनं असेल सर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होतील का हो लेक्चर लाईव्ह पण असतील जिथे तुम्ही कमेंट करू शकता आणि हेच लेक्चर नंतर रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल असतील बरं सर नेमकं याच्यानंतर या असलेल्या सिरीजमध्ये नेमकं आम्हाला कशा पद्धतीने मिळेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक सब्जेक्ट की ज्यावेळेस तुम्ही ऍपचा सुद्धा इंटरफेस बघता हा खूप सुटसुटीत आणि प्रॉपर दिलेला आहे जसं उदाहरणार्थ सॉईल सायन्सचे लेक्चर असतील ऍग्रॉनॉमीचे लेक्चर असतील मग मध्ये गेल्यानंतर सुद्धा फोल्डर असेल की ऍग्रॉनॉमीमध्ये मग क्रॉप प्रोडक्शन वेगळं ॲग्रॉनॉमीमध्ये खरीप क्रॉप प्रोडक्शन वेगळं रबी क्रॉप प्रोडक्शन वेगळं बेसिक वेगळं मेट्रोलॉजी वेगळं वीड सायन्स वेगळं सो टिपिकली या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील बर सर किती लेक्चर्स झालेले आहेत मागच्या बॅचला काही लेक्चर्स किती झालेले आहेत असे सर मागच्या बॅचला जवळपास चारशे पंचाहत्तर प्लस लेक्चर झालेले आहेत इथं साडेचारशे याच्यासाठी लिहिलेलं की एवढे लेक्चर्स आणि बाकीचे जवळपास टेस्ट आणि अनालिसिस या पद्धतीने सुद्धा लेक्चर झालेले आहेत म्हणजे काय जो पोर्शन तुम्हाला शिकवला जातो हो, त्याच्यावरती टेस्ट आणि त्याचा त्याचं सुद्धा डिटेलमध्ये घेतलं जात असतं सोबत की सर हे सगळं ठीक आहे व्हॉट अबाउट द टेस्ट मग रेग्युलर टेस्ट काही होतात का तर हो डेफिनेटली होतात ज्या पद्धतीनं तुमचे टॉपिक संपलेला आहे म्हणजे एक टॉपिक संपला की लगेच टेस्ट म्हणजे टॉपिक वाईज तुमची टेस्ट असेल त्याच्यानंतर ओव्हरऑल सब्जेक्टवरती टेस्ट असतील त्याच्यानंतर ओव्हरऑल फुल लेंथवरती सुद्धा टेस्ट असतील आणि या टेस्टमध्ये आपण टेस्ट सुद्धा ठेवत असतो बरं मग आता सांगण्याचं तात्पर्य टेस्ट होतील तर टेस्टचे ॲनालिसिस सुद्धा होतील की सर मला ऑप्शन इलिमिनेशन कसं करायचं हे समजलं पाहिजे मला ऑप्शन इलिमिनेशन कशा पद्धतीनं झालं पाहिजे किंवा करता आलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस फक्त शिकून घेऊन फायदा नाही त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे सुद्धा मला समजलं पाहिजे सर सर मग एकंदरीत याच्या असलेल्या टेस्ट नक्की टेस्ट किती होतील तर एक अप्रॉक्सिमेटली सत्तर प्लस टेस्ट ज्या आहेत ह्या तुम्हाला या, या वर्षभरामध्ये ज्या टेस्ट आहेत ह्या तुम्हाला दिसतील विथ डिटेल्ड ॲनालिसिस ॲनालिसिस सहित तुम्हाला ह्या टेस्ट तिथे दिसतील सर वॉट अबाउट द डाऊट अँड डिस्कशन डाऊट आणि डिस्कशनच्या बाबतीत नेमकं कसं आहे सर डेली बेसिसवरती टेलिग्राम सेशन जे आहेत म्हणजे आज जर सपोज आपण जो टॉपिक शिकलोय जर सपोज आपण एक्क्रॉनॉमिकचा टॉपिक चालू केलेला आहे त्याच्यामध्ये वीड केलं चालू किंवा आपण सीड अँड सोइंग हा टॉपिक चालू केला आहे तर हा टॉपिक तुम्हाला आज सकाळी शिकवला जातो संध्याकाळी लेट इव्हनिंगला म्हणजे नऊ वाजता साडेआठ वाजता किंवा नऊ वाजता तुम्हाला टेलिग्राम सेशन्स त्याचे होतात म्हणजे जो पोर्शन तुमचा शिकवून झालेला आहे त्याच्यावरती प्रश्न म्हणजे टेस्ट सिरीज तर वेगळ्या होतातच प्लस टेलिग्राम सेशन सुद्धा तुमचे वेगळे होतात प्लस तुम्हाला जर सपोज कधी वाटलं की सर मला काही डाऊट आहेत तर हे कशा पद्धतीने विचारायचे जे डाउट आहेत तुम्ही कॉलवरही विचारू शकता जे ही, है, शकता, जे ही डाउट आहेत कॉलवर विचारू शकता ही डाउट आहेत जे डाउट क्लिअरिंग सेशन्स आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या थी ठिकाणी दिसतील सर नेमकं मग या ठिकाणी डाऊट क्लिअरिंग सेशन्स किंवा टेलिग्राम सेशन्स हे होतात कशा पद्धतीने होतात अशा पद्धतीने आपलं सारथी एमसीआरचं टेलिग्राम सेशन असतं त्याच्यावरती क्वेश्चन टाकले जातात ॲट ए टाइम सगळे स्टुडंट त्याला सुद्धा करतात बरोबर आहे काही का अपडेट असतील तर त्या सुद्धा टाकल्या जातात सोबत सोबत सारथी एम सी आर जे मेन टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला लेक्चरच्या अपडेट याच्यावरती सुद्धा डेली बेसिसवरती महत्त्वाचं कंटेंट आणि याच्यासोबतच महत्त्वाच्या असलेल्या तुम्हाला सी क्यूज किंवा ज्याला आपण पोल म्हणतो ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात सो so, या पद्धतीनं टेलिग्राम सेशन्स डिटेल अँड जे काही तुम्हाला गरजेचे असलेल्या नोटिफिकेशन्स असतील त्या सगळ्या त्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिल्या जातात सर वॉट अबाउट द स्टडी मटेरियल की तुम्ही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहेत का बघा सर महाराष्ट्रातलं हे एकमेव असा क्लास असेल की ज्यामध्ये एक डेडिकेटेड स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातं जसं बॉटनी आहे याच्यासुद्धा काही पीडीएफ तुम्हाला वेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजे कंप्लीट स्टडी मटेरियल तुम्हाला घरी सुद्धा येतं म्हणजे पोस्टाने तुम्हाला स्टडी मटेरियल घरी येतं ज्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल घरी येतं दुसरी महत्वाची गोष्ट काही एक्स्ट्रा मटेरियल जे असतं ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा दिल्या जातं प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर त्याचे ॲनालिसिस ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात सर हे झालं स्टडी मटेरियलच्या बाबतीत वर्ड अबाउट द एफेक्यूज म्हणजे काय सर मला ॲग्रिकल्चरची तर मी ग्रॅज्युएट आहे पण मला हॉर्टिकल्चरची पण सीईटी द्यायची आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्हाला खूप डिटेलमध्ये ॲग्रिकल्चरसोबत सोबत, सोबत हॉर्टिकल्चर सुद्धा तेवढ्याच डिटेलमध्ये घेतलं जातं म्हणून अॅग्रिकल्चरची टी प्लस हॉर्टिकल्चरची सीई टी ह्या दोन्ही टी तुम्हाला यामध्ये कव्हर झालेल्या दिसतील दुसरी महत्वाची गोष्ट सर बॅचची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असेल व्हॉट अबाउट द व्हॅलिडिटी ऑफ बॅच बॅचची व्हॅलिडिटी ही टिपिकली एक वर्ष इथून पुढे किंवा जोपर्यंत एमसीआरचा पेपर होत नाही तोपर्यंत तुम्हाला बॅचची व्हॅलिडिटी असेल आता मागच्या वर्षीचे स्टुडंट किंवा या वर्षीचे स्टुडंट ज्यांनी मे महिन्यामध्ये बॅच लावलेली आहे बरोबर आहे का विचार कम्प्लिटली सॅटिस्फाईड तर या स्टुडंटची व्हॅलिडिटी सुद्धा एम सी आरचा पेपर असेल मागच्या बॅचेसच्या किंवा जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता सारथीचा फीडबॅक विचारू शकता टीचिंगचा फीडबॅक विचारू शकता डेफिनेटली तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी मिळतील सर मी एका प्रायव्हेट कॉलेजचा स्टुडंट आहे सर मला बेसिक कन्सेप्ट माझी डिग्रीज लॉकडाऊनमध्ये झालेली आहे तर मग अशा कंडिशनमध्ये मा मला बेसिक कॉन्सेप्ट पासून तुम्ही शिकवणार आहेत की डायरेक्ट डायरेक्ट पुढे पुढे शिकवणार आहेत तर तुम्ही एकदा टिपिकली लेक्चर सुद्धा बघू शकता अतिशय बेसिक पासून की तुम्हाला काहीच आणि कुठलीच गोष्ट येत नाही याच्यापासून मी म्हटलं ना झिरो टू हिरो अशा पद्धतीची बॅच तुम्हाला ही दिसेल कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच सी आर पी जी सी टी सी टू पॉईंट ओची जी बॅच आहे ही झिरो टू हिरो तुमची कंप्लीट बॅच असेल सर व्हॉट अबाउट द फीज फीस नेमकी काय असेल कशा का पद्धतीची असेल ऑलरेडी जसं मी लास्ट लास लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की या बॅचची जी फीस आहे ही टिपिकली पाच हजार पाचशे रुपये असेल पण जे विद्यार्थी पहिले दोनशे विद्यार्थी जे आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा सेकंड बॅचसाठी सुद्धा आपण या बॅचची फीस पाच हजार रुपयेच ठेवतोय म्हणजे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी ही जी फीस आहे ही पाच हजारच असेल ऍपमध्ये तुम्ही जाऊ शकता ऍपमध्ये डायरेक्टली मी आ, कुपन कोड पण रिमूव्ह करून टाकलेला डायरेक्टली तुम्ही गेल्यानंतर तिथे पाच हजार रुपये फीस तुम्हाला दिसेल ऍपमध्ये गेल्यानंतर बॅच बाय कशी करायची फीस जी आहे ही पाच हजार रुपये असेल पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी बॅच बाय कशी करायची मी पुढे सांगेल पण तत्पूर्वी सर नेमके फॅकल्टीज कोण कोण आहेत कशा पद्धतीने होईल तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा टीम सारथीमध्ये मी स्वतः त्याच्यानंतर म्हणजे मी तुमचा एग्रॉनॉमी असेल सॉईल सायन्स असेल लाईफस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट असेल क्रॉप फिजॉलॉजीचा पोर्शन असेल म्हणजे मोस्ट ऑफ द पोर्शन सत्तर ते ऐंशी टक्के पोर्शन हा मी स्वतः तुमचा कंडक्ट करेल योगेश निकम सर आहेत जो तुमचा टिपिकली पोर्शन कंडक्ट करतील तुमचा असलेला जो सोशल इश्यूजचा जो पोर्शन आहे म्हणजे अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे त्याच्यानंतर तुमचं जेनेट सॉरी तुमचा एक्सटेंशनचा सब्जेक्ट आहे याच्यासोबत सोबत स्टॅटिस्टिक्सचा सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट पूर्ण निकम सर कम्प्लीट करतील 후계서라스 e गजानन फुके सर हॉर्टिकल्चरचा पोर्शन तुमचा कंप्लीट करतील सोबत जसं अक्षय मिरगुडे सर आहेत हे सुद्धा तुमचा हॉर्टिकल्चर आणि जेनेटिक्स प्लांट ब्रिडिंगचा तुमचा पोर्शन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतील याच्यानंतर सुवर्णलता शिवणकर मॅडम जे आहेत बरोबर आहे का ह्या तुमचा जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगचा पोर्शन कंप्लीट करतील त्याच्यानंतर दीपाली पैठणे मॅडम आहेत प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटामोलॉजीचा पोर्शन हा सुद्धा हेल्प करतील त्याच्यानंतर बाकीचा पोर्शन जसं एमसी क्यू असतील टेलिग्राम सेशन्स असतील याच्यासाठी शुभम दराडे सर आहे अक्षय मिरगुडे सर आहे आकाश पाटील आहे हर्षल तिरपुडे आहेत हे सगळेच्या सगळे लोक तुम्हाला टिपिकली आ, जो तुमचा पोर्शन आहे म्हणजे ही पूर्ण टीम सारखी जी आहे ही डेडिकेटेडली तुमच्यासाठी डेफिनेटली काम करेल बर याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सर क्लासच्या फीचरच्या बाबतीत एकदा सांगा बरोबर आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर क्लासमध्ये मध्ये कंप्लीट टीचिंग होईल तुम्हाला अकॉर्डिंग टू द सिलेबस सेकंड थिंग स्पेशल लेक्चर 20% सिलेबस वर तुम्हाला दिसतील थर्ड टॉपिक वाइज वीकली आणि फुल लेंथ टेस्ट ह्या सगळ्या दिसतील त्याच्यानंतर डेली टेलिग्राम सेशन दिसेल प्रिंटेड नोट्स बुक्स जे हे होम डिलिव्हरी तुम्हाला घरी मिळेल त्याच्यानंतर रिव्हिजन लेक्चर्स हे वेगळे असतील बरोबर आहे का सगळ्या लोकांना माहिती आहे जुन्या पोरांना माहिती आहे की सर सगळं शिकवल्यानंतर एका टप्प्यात कार्यक्रम करून देतात म्हणजे जेवढेही टॉपिक झाले जसं ॲग्रॉनॉमी कम्प्लीट संपलं ऍग्रॉनॉमी एका टप्प्यात कार्यक्रम म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो की कम्प्लीट रिव्हिजन जसं हॉर्टिकल्चर संपलं कंप्लीट रिव्हिजन की सर बिफोर द एक्झामिनेशन या प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन सुद्धा तुमचं होतं आणि मी हे फक्त बोलत नाही तर हे तुम्ही जुन्या बॅचेसच्या कोणत्याही स्टुडंटला विचारू शकता की त्या लेव्हलचं कंटेंट जे आहे हे दिलं जातं त्याच्यानंतर एक्सपर्ट स्टाफ म्हणजे सगळाचा सगळा स्टाफ जो आहे कंप्लिटली एक्सपर्ट आहे म्हणजे असं कोणी नाही आहे की सारथीमध्ये काहीतरी शिकून जातोय सध्या असलेला नवीन पूर्ण स्टाफ जो आहे हा कम्प्लिटली तुम्हाला त्या लेवलचा मिळेल जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग साठी शिवणकर मॅडम जे आहेत हे इथून पुढे कंटिन्यू करतील सोबत सोबत मी सुद्धा जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगचा काही पोर्शन आणि अक्षय मिरगुडे सर हे सगळेजण जण तिघे जण जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगचा पोर्शन जो आहे तो कंटिन्यू करतील थोडस पुढे जाऊयात आपण सर नेमकी बॅच चालू कधी होणार आहे बरोबर आहे का ही बॅच चालू होणार आहे पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पंचवीस जुलै दोन हजार तेवीसला मंगळवारी ही बॅच जी आहे चालू होईल सकाळी सात वाजता याचे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील डेमो लेक्चर्स बर आता याच्यानंतर जे आहे की सर बॅच जॉईन करायची असेल आणि काही इशू आला तर मग त्याच्यामध्ये मी कॉल कोणाला नेमका करायचा तर हा माझा नंबर आहे सेवन फोर झिरो वन वन सिक्स नाईन हा माझा नंबर आहे हा माझा पर्सनल नंबर आहे सत्याहत्तर पंचेचाळीस शून्य एक सतरा एकोणसत्तर यावरती तुम्ही मला कॉल करू शकता सर नेमकं कोणत्या टेलिग्रामवर आम्हाला याच्या लिंक मिळतील लेक्चरच्या सारथी एम सी आर या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला लिंक मिळतील सारथी अॅग्रिकॉज ज्या युट्यूब चॅनलवरती हा तुम्ही व्हिडिओ पाहताय पंचवीस तारखेपासून याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला डेबो लेक्चर्स पाहायला मिळतील आणि सर मग मला ॲप डाउनलोड करायचं बॅच त्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये मला बॅच बाय करायची आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये मला बॅच बाय करायची आहे आणि त्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये बॅच बाय करण्यासाठी मला आत्ताच बॅच जॉईन करायची आहे तर सारथी एज्युकेशन हे आपलं आपला ऍप आहे जे प्ले स्टोरवरती तुम्हाला दिसेल सारथी लर्निंग सेंटर या नावाने तुम्हाला असं खाली दिसेल अशा पद्धतीचा सारथीचा सिंबल तुम्हाला दिसेल बॅच जॉईन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ऍप डाऊनलोड तुम्ही केलेत ऍप डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे कोर्सेसमध्ये तुम्हाला क्लिक करायचंय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचे कोर्सेस तुम्हाला दिसतील पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर एक्झाम विचारेल एक्झाममध्ये एम सी आर सिलेक्ट करायचे लक्षात घ्या ॲप डाउनलोड केलं नंबर टाकला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाल तुम्हाला विचारेल कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय एम सी आर सिलेक्ट करायचं एमसीआरला क्लिक केल्यावर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल सगळ्यात वरती दिसेल तुम्हाला कोर्सेस या कोर्सेसमध्ये क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल इथं तुम्हाला एम सी आर पीजीसीटी दोन हजार चोवीस टू पॉईंट टू अशी बॅच दिसेल इथं बायनाव शब्द दिसेल त्याला बायनावला क्लिक करायचं बायनावला क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस भरायचा आहे इथं ॲड्रेस तो भरायचा आहे ज्या ऍड्रेसवरती तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत बरोबर आहे का सर ऍप डाउनलोड केलं मी बॅच आज बाय केली आता बॅच तुम्ही आज उद्या बाय करा याचं रिझन असं की बॅच बाय करत असताना जेवढ्या लवकर तुम्ही बॅच बाय कराल तेवढ्या लवकर स्टडी मटेरियल तुम्हाला घरी पोहोचेल या ठिकाणी कंप्लीट ऍड्रेस आहे ऍड्रेस टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर कंप्लीट ऍड्रेस चालू मोबाईल नंबर तुमचा जो सुरू आहे सध्याचा तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं युनिव्हर्सिटीचं नाव ॲड्रेस कंप्लीट फिल केल्यानंतर पिनकोड मात्र व्यवस्थित टाकायचा आहे नाही तर पुस्तक रिटर्न येतं तर इथं व्यवस्थित ॲड्रेस भरल्यानंतर मग मात्र तुम्ही पुढे गेलेत पुढे गेल्यानंतर मग अशा पद्धतीचा म्हणजे बायनावला क्लिक केलं सेव्ह केला ॲड्रेस पुढे गेलेत अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल अप्लाय कुपनला काहीही करू नका डायरेक्ट पे ऑनलाईनला क्लिक करा अप्लाय कुपनला काहीही करायचं नाही डायरेक्ट पे ऑनलाईन याला क्लिक करायचं पे ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बरोबर आहे का आणि क्लिक केल्यानंतर मग सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी थोडंसं बाहेर यायचं बाहेर येऊन ॲपमध्ये पुन्हा माय कोर्सेसमध्ये जायचं खालच्या साईडला माय कोर्सेसमध्ये जायचं तिथे तुम्हाला तुमची बॅच दिसेल माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर मग बॅचला क्लिक केल्यानंतर अजून महत्वाची गोष्ट की आतमध्ये गेल्यानंतर बॅच माय कोर्सेसमध्ये गेलेत आतमध्ये तुम्हाला टेलेग्राम ऑप्शन दिसेल टेलेग्राम त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ते ऑटोमॅटिकली टेलिग्रामला जॉईन करून देईल जर याही अड यावी गोष्टीमध्ये काही अडचण आलीच तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉल करू शकता की सर मला बॅच बाय करत असताना नेमकी अडचण येते मी नेमकं काय करू सर मला एकदा सांगा व्यवस्थित बरोबर आहे का तर माझा नंबर मी तुम्हाला देतो या नंबरवरतीही तुम्ही कॉल करून मला विचारू शकता सेवन सेवन फोर फाईव्ह झिरो वन वन सेवन सिक्स नाईन हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज ड्रॉप करून तुम्ही मला डिटेल इन्फॉर्मेशन काही लागली तर तुम्ही मला विचारू शकता चालेल सो डेफिनेटली बाकीच्या स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सांगा बॅच जी आहे पंचवीस तारखेपासून चालू होईल पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठीच फक्त आणि फक्त फी जी आहे ती पाच हजार रुपये असेल चालेल सो भेटूया लवकरच पंचवीस तारखेला सकाळी सात वाजता विश्व ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच